लॉकडाउन के समय में विद्यार्थियों का शैक्षणिक नुकसान ना हो, इस बात को ध्यान में लेकर लर्निंग थ्रू व्हाट्सएप संकल्पना चंद्रपुर महानगर पालिका शालेय शिक्षकों की ओर से चलाई जा रही है, जिससे बच्चे घर पर ही रहकर अपना गृह पाठ उत्साह से पूर्ण कर रहे हैं। वैश्विक महामारी कोरोना के चलते समस्त शालाओं को आगामी आदेश तक बंद कर दिया गया है। ऐसे में बच्चों की पढ़ाई बाधित होना लाजिमी है। बंद अध्यापन व्यवस्था को पुनः शुरू करने के लिए एक अनोखी पहल की गई है। अध्यापन को पुनः शुरू करने के लिए लर्निंग थ्रू व्हाट्सएप संकल्पना चंद्रपुर महानगर पालिका शालेय शिक्षकों की ओर से चलाई जा रही है। प्रत्येक कक्षा के शिक्षकों ने अपने कक्षा का व्हाट्सएप ग्रुप पालकों का समावेश कर तैयार किया है। हर रोज विविध टेस्ट पेपर पर शिक्षकों द्वारा पूछा जा रहा है। पालकों की सहायता से विद्यार्थी घर पर ही स्वयं अध्ययन का आनंद ले रहे हैं। मार्च अप्रैल यह स्कूल के परीक्षा का समय है। इसी समय में विद्यार्थी सबसे ज्यादा व्यस्त और उत्साही होते हैं। बहुतांश स्कूल का नया शैक्षणिक वर्ष यह अप्रैल महीने में शुरू होता है। इस बार कोरोना की पार्श्वभूमि पर लॉकडाउन से 15 मार्च से ही स्कूलों को अघोषित छुट्टियां जाहिर होने से विद्यार्थी, शिक्षक और स्कूल का सम्मान वर्ष के अंतिम टप्पे पर आकर अधूरा ही रहा है। इसी पार्श्वभूमि पर महापौर राखी कंचन लांबार और आयुक्त राजेश मोहिते इनकी संकल्पना से लर्निंग थ्रू व्हाट्सएप उपक्रम चलाया जा रहा है। यह उपक्रम शुरू होने के पहले मनपा शिक्षणाधिकारी नागेश नित ने फोन द्वारा संपर्क साधकर मनपा की ओर से शुरू किए जा रहे उपक्रम के बारे में जानकारी पालकों को दी। इस समय में अपने अपने बच्चों को मोबाइल देकर किस तरह से ध्यान रखे, इस संबंध चर्चा कर स्कूल के प्रत्येक कक्षा के शिक्षकों से संपर्क साधने को कहा। शिक्षक ने अपने अपने कक्ष के व्हाट्सएप ग्रुप बनाकर रोज नया अभ्यास करा लेने, टेस्ट पेपर लेना शुरुआत किया है। विशेष यानी पालकों की ओर से दिए गए कोरोना संबंध जिम्मेदारी को संभाल कर शिक्षक यह कार्य कर रहे हैं। अंग्रेजी मराठी विषय के साधे शब्दों के मेल से लेकर तो लेखन और वाचन का सराव चित्र फीति के जरिए लिया जा रहा है। इसमें मुहावरा छुड़ाना, सामान्य ज्ञान की चाचनी, गणितीय क्रिया, उद्बोधक बातें, इस माध्यम से विद्यार्थियों की तैयारी शुरू है। इसके लिए विद्यार्थी और पालकों का खासा प्रतिसाद मिल रहा है। प्रत्येक पालक घर पर ही रहने से यदि किसी शिक्षक को अभ्यास देने में देरी होती है तो विद्यार्थियों का फोन आना शुरू हुआ है। स्कूल को छुट्टी होने पर भी विद्यार्थियों की प्रगति को देखते हुए पालक वर्ग खुश है। लॉकडाउन की इस परिस्थिति में सभी विद्यार्थियों को शामिल कर विद्यार्थियों का अभ्यास कौशल्य विकसित कर विविध विषय के ज्ञान आत्मसात करा देने का मनपा शिक्षकों का उपक्रम सराहनीय है। लॉकडाउन मुळे 16 मार्च पर्यंत शाळा बंद झाल्या आणि विद्यार्थ्यांचा अंतिम जो शेवटच्या परीक्षेचा जो अभ्यास करून त्याचा सराव परीक्षा आहे ते व्हायचा तो बंद झाला। मग आम्ही पालकांचे व्हाट्सअप ग्रुप तयार केले आणि त्या अभ्यासक्रमाविषयी अगोदर पालकांना फोन करून सूचना दिल्या की आम्ही अशा अशा पद्धतीचा रोज अभ्यासक्रम पालकांना विद्यार्थ्यांना व्हाट्सअपवर देतो आहे तुमच्या, तर तो तुम्ही त्यांच्याकडून सोडवून घ्या आणि सोडवलेला अभ्यासक्रम परत त्याच ग्रुपवर टाका आणि शिक्षक ते तपासून परत तुम्हाला त्या ग्रुपवर टाकतील की किती मार्क मिळाले पेपरला, चाचणीला काय सोडवलं, चूक आहे का बरोबर आहे सोडवलेलं, अशा पद्धतीनं आम्ही ते सुरू केलं आणि पालकांचा चांगला रिस्पॉन्स आहे, विद्यार्थ्यांचा चांगला आहे। कारण लॉकडाऊन असल्यामुळे विद्यार्थी बाहेर फिरण्यापेक्षा घरातच राहणे आणि या अभ्यासक्रमामुळे त्यांना घरात राहायला एक पालकांना पण मिळाली संधी की नाही बा दिलेला अभ्यास आहे तो पूर्ण करा, हा सरांनी अभ्यास दिला त्यामुळे तुम्ही बाहेर जाऊ नका, आणि त्यामुळे विद्यार्थी चांगल्या प्रकारे हे व्हॉट्सअपद्वारे दिलेले प्रश्न, अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका सोडवत आहेत आणि एक चांगला प्रतिसाद आम्हाला पालकांकडून मिळाला। एक म्हणजे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, त्यांची जी गुणवत्ता रेग्युलरमध्ये शाळेत सुरू होती तशीच राहावी, त्यांचं रुटीन जे आहे शैक्षणिक हे चांगल्या पद्धतीनं राहावं यासाठीच आम्ही हा उपक्रम सुरू केला आणि याचा चांगला प्रतिसाद विद्यार्थी पालक हे देत आहेत। पालकांनाही वाटते की एक आपला विद्यार्थी रोज अभ्यास केला पाहिजे, तर या ग्रुपच्या माध्यमातून त्यांना एक अभ्यासक्रम घेण्याविषयी पालकांनाही आवड निर्माण होत आहे आणि पालक पण तेवढ्याच चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद देतो आणि आमचा शैक्षणिक असा उपक्रम आप लॉकडाऊनच्या काळात चांगला सुरू असल्यामुळं विद्यार्थ्यांचं एक शैक्षणिक नुकसान
आम्ही कोणत्या प्रकारे या काळात होऊ दिलेलं नाही। माननीय महापौर राखीताई कंचर्लवार व आमचे आयुक्त राजेश मोहिते यांच्या मार्गदर्शनात आम्ही विद्यार्थ्यांचा ऑनलाईन शैक्षणिक अभ्यासक्रम घेतलेला आहे, घेत आहोत। त्यांचं मार्गदर्शन आणि सर्व शिक्षकांचं सहकार्य याच्यामुळे एक ऑनलाईन अभ्यासक्रम व्हॉट्सअप ग्रुपद्वारे आम्ही पालकांना विद्यार्थ्यांना देत आहोत आणि हे चांगल्या पद्धतीचा उपक्रम पालकांना सुद्धा आवडला आणि ते पण सहकार्य करत आहेत। माझे नाव जान्हवी विजय सिडामा आहे, मी इयत्ता 8 वर्गात शिकते। माझ्या शाळेचे नाव सावित्रीबाई फुले सेमी इंग्रजी उच्च प्राथमिक शाळा आहे। कोरोना सुरू असल्यामुळे आमची शाळा मार्च महिन्यापासून बंद आहे, तर आमचे टीचर्स स्टॉप आम्हाला अभ्यास पाठवतात व्हॉट्सअप ग्रुपवर। तसेच आमची क्लास टीचर छाया मॅडम इरपाते सर, गेडम सर हिंदी ग्रामर, मराठी, इंग्लिश PDF वगैरे सर्व पाठवतात। आम्ही आमचा अभ्यास सोडवतो व आम्हाला टेस्ट पण देतात। आम्हाला सर्व टेस्टमध्ये छान मार्क येतात। काही समजलं नाही तर आम्ही टीचरला मॅसेजने विचारतो आणि आमचा अभ्यास खूप सुंदर चालू आहे। स्टे सावनी गंगाधर पावणे, मी इयत्ता 5वीत शिकते। माझ्या शाळेचे नाव सावित्रीबाई फुले सेमी इंग्रजी उच्च प्राथमिक शाळा। माझे क्लास टीचर आहेत उमा टीचर। कोरोना लॉकडाऊनमुळे माझी शाळा मार्च महिन्यापासून बंद आहे, तेव्हा आमचा पोर्शन व्हायचाच होता। तेव्हा आमच्या टीचरनी म्हणजेच उमा टीचरनी मुलांचे व्हॉट्सअपद्वारे ग्रुप तयार केले आणि सर्व शिक्षक म्हणजेच आम्हाला जे विषय शिकवतात ते उमा टीचर, नवले सर, गुट्टे सर, वलके सर हे शिक्षक आम्हाला ग्रुपवर अभ्यासक्रम देत असतात आणि आम्ही तो वाचून पाठांतर करत असतो आणि ग्रुपवर पाठवत असतो। आमच्या ग्रुपवर नीट सर सुद्धा आहे, ते आमच्यावर लक्ष ठेवतात। गणित, मराठी, इंग्लिश, हिंदी, ग्रामर, व्याकरण असे विषय देतात आणि आम्ही ते वाचून पाठवतो आणि ते चेक करून आम्हाला परत पाठवतात। आमची ऑनलाईन टेस्ट सिरीज पण घेतात, तेही आम्ही चेक करून तेही आम्हाला चेक करून मिळतात आणि आमची पाठावर टेस्ट पण होते। टेस्टमध्ये आम्हाला छान मार्क येतात। टेस्टच्या आधी सूचना देतात की उद्याला तुमची ही टेस्ट होणार आहे, मग तसं आम्ही अभ्यास करतो आणि टेस्ट देतो। ग्रुपवर आम्हाला चॉकलेट, आईस्क्रीम, स्टार मेडल असे मिळतात। मी घरी बसून सुद्धा आमचा चांगल्या प्रकारे अभ्यास होतो आहे। मला 30 पर्यंत टेबल पाठ आहे। मी घरी बसून सुंदरचा वॉलपीस बनवला आहे घरी। आता रोज आमची पाठावर टेस्ट चालू आहे। ते टेस्टमध्ये माझे आई बाबा पण मला खूप मदत करतात आणि त्या टेस्टमध्ये काही आलं नाही तर मी टीचरला व्हॉट्सअपद्वारे मेसेज देते आणि टीचर मला चांगल्या प्रकारे समजावून सांगतात। स्टे होम, बी सेफ, घरीच राहा, सुरक्षित राहा, धन्यवाद। काय, माझे नाव मैथिली हेमंत खासरे, मी इयत्ता 5वी शिकते। माझ्या शाळेचे नाव सातवड फुले सेमी प्राथमिक शाळा। जेव्हापासून माझी शाळा बंद झाली तेव्हापासून आमच्या टीचरांनी एक ग्रुप बनवला आणि त्या ग्रुपमध्ये अभ्यासक्रमाचे देते आणि आता आमचा अभ्यासक्रम खूप छान सुरू आहे आणि आमच्या अभ्यासक्रमामध्ये पूर्ण पाठ झालेले आहे आणि पूर्ण पाठात आता आमचा झाला आहे आणि आता टेस्ट घेत आहे। आमच्या टेस्टमध्ये एक प्रश्न आम्हाला नाही आला तर आम्ही टीचरला विचारतो आणि आमची टीचर खूप छान समजावून सांगते आणि आमच्या शाळेतच हे ग्रुप बनवला आहे आणि आमच्या शाळेत खूप आताही आमच्या ग्रुपमध्ये सर्वजणे अभ्यासक्रम पाठवते आणि आमचा अभ्यासक्रम खूप छान सुरू आहे।